नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। कल्याण पूर्व नांदौली गावात गावदेवी मंदिर येथे संपर्क प्रमुख कल्याण पूर्व विधानसभा विठ्ठल जोशी यांच्या पाठपुराव्याने पथदिवे लावण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील लोकांना ये जा करण्यासाठी गैरसोय होत होती। लोकांनी विठ्ठल जोशी यांच्याकडे निवेदन दिलं। या पाठपुराव्याला लक्ष घेता विठ्ठल जोशी यांनी त्वरित लक्ष दिलं आणि लोकांच्या मागणीनुसार पथदिवे लावण्याचं काम केले आणि लोकांना समाधान दिलं। या पथदिवे लावण्याच्या कामानंतर लोकांनी विठ्ठल जोशी यांचे आभार मानले। तसेच अन्य प्रकारच्या समस्यांनाही विठ्ठल जोशी हे नेहमीच धावून मदतीला जात असतात। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूने विठ्ठल जोशी हे प्रभागात काम करतायत, म्हणूनच त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। विठ्ठल जोशी यांच्या वतीने कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे यांचे आभार देखील मानण्यात आले। बऱ्याच दिवसापासून समस्या चालू होते, त्या समस्येला कोण दाद न देत नव्हता। विजयदादा जोशी यांच्याकडे आम्ही जाऊन वारंवार जाऊन चक्र्या मारून कामं केले। त्यांनी आम्हाला दिलेल्या पद्धतीवर लाईटीचं काम, पाण्याचं काम प्रत्येक वेळोवेळी सहकार्य त्यांनी दादाने केले। विजयदादा जोशींचा आम्ही मनापासून आभार करत आहे। खरं काही दिवसांपासून इथल्या समस्या खूप वाढल्या होत्या। कामाला जाणाऱ्या महिला असतील, हा इथून या रस्त्यातून अंतरात जायला लहान मुलांना लागत होतं, नागरिकांना खूप त्रास याची, ह्या गोष्टीची समस्या घेऊन इथले स्थानिक जे आहेत, मोहनचे शेअर आहेत, कांदेकर आहेत, इथले प्रथम महिला सरपंच राहिल्या पुणे मॅडम, यांनी तो विषय आमच्याकडे घेतला आणि त्याच्यानंतर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब तसंच जिल्हा प्रमुख गोपालजी लांडे साहेब यांच्याकडे ती समस्या मांडल्यानंतर त्वरित त्याच्यावर ॲक्शन झाली आणि आज या पथदिव्यांचा उद्घाटन झालं आणि आजपासून हे दिवे चालू झाले। त्या अनुषंगाने हा या सोसायटीच्या स्वतःच्याकडनं केलेला हा छोटासा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला सन्माननीय गोपालजी लांडे साहेब जिल्हा प्रमुख हे आले होते आणि आज या सोसायटींना ह्या पथदिव्यांचे किती आनंद आहे, किती त्याचा फायदा आहे, तो इथल्या राहणाऱ्या नागरिकांनाच माहिती। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज। कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लाईट हाऊस कौशल्य विकास केंद्रामध्ये समाजातील वंचित व होतकरू विद्यार्थी निराधार महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे। 2 वर्षात 1400 जणांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यापैकी 500 अधिक जणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या, तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचं प्रभारी केंद्र प्रमुख वैभव कोल्हे यांनी सांगितलंय। महानगरपालिका व लाईट हाऊस फाउंडेशन मार्फत प्रशिक्षण केंद्रात विविध कौशल्य विकास कोर्सेस जसे की व्यक्तिमत्व विकास, टॅली, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, फॅशन डिझायनिंग इत्यादी प्रशिक्षण अगदी मोफत उपलब्ध आहेत। सदर लाईट हाऊस केंद्रासाठी महानगरपालिकेने जागा व आवश्यक संसाधने उपलब्ध करून RBL बँक व GTT फाउंडेशन यांच्या आर्थिक सहाय्याने कल्याण डोंबिवली प्रभागातील तळागाळातील विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांची शिकण्याची इच्छा असेल पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा भागातील 18-30 वयोगटातील मुलामुलींना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात आहे। वय वर्ष 35-40 या वयोगटातील महिलांसाठी महिला सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत। दिनांक 11 जुलै रोजी झालेल्या जॉब ड्राईव्ह मध्ये लाईट हाऊस मध्ये आलेल्या 96 विद्यार्थ्यांपैकी 56 विद्यार्थ्यांना जॉब मिळालाय। लाईट हाऊस सामाजिक संस्था जी आहे, आपण लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण 31 मे 2021 पासून इथं काम करतोय। गेली 2 वर्ष झाली आपलं लाईट हाऊस सुरू आहे। केंद्रामध्ये टॅली, ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, ब्युटी पार्लर, डिजिटल मार्केटिंग आणि महिलांसाठी खास करून फॅशन डिझायनिंग असे विविध कोर्सेस आपल्याकडे चालतात। अनुदान आहे, आपण GTT फाउंडेशन व RBL बँक यांच्या अर्थसहाय्याने या ठिकाणी काम करतो आहे आणि खास करून जी महानगरपालिका आहे त्यांनी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे। आजपर्यंत सर आम्ही 1400 विद्यार्थ्यांना या ठिकाणी इनरोल केलेलं आहे आणि त्याच्यापैकी सक्सेसफुली आपण 500 लोकांना जॉब प्लेसमेंट या ठिकाणी देऊ शकतो। 500 लोकांना या ठिकाणी नोकऱ्या लागल्या आहेत नामांकित कंपनीमध्ये, जसं कोटक महिंद्रा बँक, SDFC बँक अशा बँकांमध्ये आपण विद्यार्थ्यांना प्लेस केलेलं आहे।
तर बेसिकली हा जो प्रकल्प आहे पूर्ण गरीब लोकांसाठीच आहे, जे लो इन्कम कॅटेगरीमधून येतात, अल्पअंग संख्यांक आहेत किंवा काही निराधार महिला आहेत, त्यांच्यासाठी आपण हा प्रकल्प राबवतो. याच्यामध्ये फक्त वयाची अट आहे 18 ते 30 वयोगटातील युवक जे आहेत त्यांच्यावरती आपण कोर्सेस त्यांना प्रोव्हाइड करतो, आणि काही महिला आहेत ज्या वयवर्ष 50 वर्षांपर्यंत पण आपल्याकडे फॅशन डिझायनिंग नावाचे कोर्स आहे ते पूर्ण करू शकतात. लाईट हाऊस ही जी ब्रँच आहे आता पूर्ण पॅन इंडियामध्ये आपण काम करतो, पूर्ण भारतभर आपण काम करतो आहे, पण मुख्यतः ज्या राज्यांचं नाव तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये आपण काम करतो आहे, ओडिसामध्ये आपण आता काम करतो आहे, हैदराबादमध्ये पण आपण गेलो आहे, महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, पुणे आणि मुंबईला, आंबिवली, मुलुंड आणि डोंबिवली या ठिकाणी आपण काम करतो. रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. पोलिसांचा खबरी असल्याचं सांगत एका इराण्यावर प्राणघातक हल्ला. देशभरात 100 पेक्षा जास्त गुन्हे. मोकामधला आरोपीला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील धारवाड येथून अटक केली आहे. कासिम मुख्तार इराणी उर्फ तल्लफ नावाच्या या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. याच्याकडून एक पिस्तूल, 5 महागड्या मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये 359/2022 एक 307 गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी कासिम मुख्तार इराणी, वयवर्ष 24 वर्ष, राहणार आंबिवली, हा फरार होता आणि पोलिसांना चकवा देत होता. याच्या मार्गावर खडकपाडा पोलीस स्टेशनचं सिनियर पी आय आणि त्यांचं डीबी पथक हे कंटिन्युअस होतं आणि गोपनीय माहिती काढून याचा शोध लावला आणि हा कर्नाटकमधील धारवाड येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. यावरून आमचे डीबी पथकाचे एपीआय गायकवाड, त्याचप्रमाणे अशोक पवार, संदीप भोईर, योगेश बुतकर, अविनाश पाटील, राजू लोखंडे हे धारवाड येथे गेले, तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेतली आणि त्याच्या राहण्याच्या ठिकाणावर छापा घातला. त्यामध्येही तो पळून तिथून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. घराची कौलं उचकटून त्यावर गच्चीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेथे आमच्या पथकाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला यशस्वीपणे ताब्यात घेतलं. यामध्ये कर्नाटक धारवाडचा एक पोलीस कर्मचारी आणि आमचे 2 कर्मचारी हे किरकोळ जखमी झालेले होते. या आरोपीवर ठाणे जिल्ह्यामध्ये 20 गुन्ह्यांमध्ये, गंभीर गुन्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे आहेत, मोटरसायकल चोरीसारखे गुन्हे आहेत, अशा एकूण 20 गुन्ह्यांमध्ये हा पाहिजे आरोपी आहे. या आरोपीची जर गुन्हेगारी पार्श्वभूमी जर पाहिली तर याच्यावर 100 पेक्षा अधिक गुन्हे याच्यावर दाखल झालेले आहे. सध्या त्याच्यावर मोक्काप्रमाणे कारवाई चालू आहे आणि तो मोक्का खडकपाडा पोलीस स्टेशनचा 359/2022 त्याला अटक करण्यात आलेली आहे. हा जो आरोपी होता हा साधारणतः ज्या काही अबला वृद्ध महिला ज्या आहेत, ज्या फिरायला आलेल्या आहेत, त्यांना एकट्या महिलेला टार्गेट करून त्यांच्या गळ्यातली चेन स्नॅचिंग करून पळून जाण्याच्या सवयीचा होता. याला ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याच्या घरझडतीमध्ये एक फायर आर्म मिळालेला आहे, ते आपण गुन्ह्याच्या तपासकांनी जप्त केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज. ओम शिवसाई विश्वकर्मा सेवा संस्था डोंबिवली पूर्व यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रा पिंपळेश्वर मंदिर येथून काढण्यात आली. या कावड यात्रेत हजारोच्या संख्येत महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. तसेच या कावड यात्रेची सुरुवात मंत्री रवींद्र चव्हाण, नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेवक व शहर प्रमुख महेश गायकवाड, रवी पाटील, राजेश कदम यांच्या हस्ते पूजन करून अगदी भक्तिभावात या कावड यात्रेची सुरुवात करण्यात आली. तसेच या संस्थेचे अध्यक्ष रामजी विश्वकर्मा यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कारही केला. सोबतच अनेक भाविकांद्वारे रस्त्यात भाविक भक्तांसाठी अल्पहाराचं वाटप देखील करण्यात आलं. मुकेश मुरलीधर पांडे, डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटना नाईट ग्रुप के तरफ से आज 11 वर्षों से पानी और दूध की सेवा, फल फ्रूट की सेवा रखता हूँ और हमेशा से मेरे जो रिक्शा वाले भाई बंधु हैं उन लोग सब हमें सहकार्य करते हैं. वे नंदू जी परब हो गए हैं, हमारे जो मार्गदर्शक हैं नंदू जी परब, उनका बहुत सारा सहकार्य होता है हमें. तो हर बार की तरह इस बार भी मैं भोले बाबा से यही करूँगा कि हमारा भारत देश है, वो भारत देश का विकास हो और सनातन धर्म की जय हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो.
भोलेनाथ महाराज की जय, भोलेनाथ श्री महाराज की जय। हर 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 महादेव। रिक्शा चालक मालक के तरफ से जिस तरह का भक्त लोग के लिए प्रसाद का फल का पानी का आयोजन किया जाता था, उसी भांति इस साल भी हम लोग पानी और प्रसाद का फल के रूप में केला का आयोजन किया है। और भोले बाबा से यही विनती है कि सबको सुख समृद्धि दे, सबको शांति दे, सबको भाईचारा रखे। और यही दो चार शब्दों के साथ में मैं वाणी को विराम देता हूँ। और एक बार प्रेम से बोलिए, शंकर भगवान की जय। बोल बा बोल बा बोल बा बोल बा बोल बम का नारा है, बाबा एक सहारा है। बोल बम का नारा है, बाबा एक सहारा है। बोल बम का नारा है, बाबा एक सहारा है। बाबा नगरिया दूर है, जाना जरूर है। बाबा नगरिया दूर है, जाना जरूर है। बोल बा बोल बा बोल बा बोल बा बोल बा बोल बा जोर से बोलो, बोल बा जोर से बोलो, बोल बा जोर से बोलो, बोल बम धीरे बोलो, बोल बम प्यार से बोलो, बोल बम बोल बम बोल बम बोल बम बोल बम। बाबा को याद करने के लिए भक्तों का उत्तर प्रदेश में चलता था, लेकिन हमारा समाज उत्तर भारतीय हिंदी भाषी समाज सबको जोड़ने की एक प्रक्रिया गांधी भाई को साथी इन्होंने की कांवड़िया यात्रा छोटे पैमाने से निकलती, लेकिन आप आज इसकी भव्यता देखे हजारों लोग इसमें जुड़े हुए हैं। और कहीं ना कहीं आपने देखा होगा बिना चप्पल जूते के वही संकल्प लेते हैं और पैदल चलते हुए ये शिव मंदिर अमरनाथ पर पहुँचेंगे। मेरा समाज हमेशा शिव भक्तों के लिए समर्पित रहा है। और ये राम जी भाई और हमारे शर्मा जी और सभी लोग तन मन धन से भावना से ये काम करते रहते हैं। भगवान भोले बाबा कांवड़िया यात्राओं यात्रियों की और एक समिति की सारी मनोकामना पूर्ण करे, यही मानते हैं। साल भी है तो कांवड़िया पदयात्रा का आयोजन किया गया है, जिसमें हर साल 500 से हजार लोग बढ़ते हैं। 19 साल हो गया, आज बहुत महत्व कांवड़ यात्रा बहुत भव्य तरीके से और सनातन को जीवित और दिखाने और जानने के लिए ये कार्यक्रम किया गया है। ब्यूरो रिपोर्ट, इंडियन टीवी न्यूज। भारतीय सर्वात तरुण सीईओ श्री अर्जुन देशपांडे जी यांनी देशातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारच्या नवीनतम फ्रँचायझी स्टोअरचं उद्घाटन केलं। हा कल्याणवासियांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता। भारतीयांचे दूरदर्शी उद्योजक अर्जुन देशपांडे यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने लोक विशेषतः तरुण जमले होते। आरोग्य सेवा हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, परंतु औषधांच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग हा औषधांना वंचित आहे। 2019 ही समस्या लक्षात घेऊन अर्जुन देशपांडेजी यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सामान्य माणसाला महागड्या औषधांच्या ओझ्यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने जेनेरिक आधार सुरू करण्याचा निर्णय घेतला। 4 वर्षाच्या अल्पावधीत देशभरातील लाखो लोकांसाठी जेनेरिक आधाराने अत्यावश्यक औषधे स्वस्तात उपलब्ध करून दिली आहेत। जेनेरिक फ्रँचायझी 200 अधिक शहरे आणि खेड्यांमध्ये विस्तारित आहे। 200 अधिक लहान उद्योजकांना सक्षम बनवत आहे। या फ्रँचायझीद्वारे जेनेरिक आधाराने 25,000 अधिक व्यक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्यात। भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजींनीही अर्जुनजी यांच्या कामाचं राष्ट्रपती भवनमध्ये बोलावून कौतुक केलंय। जेनेरिक आधारने गुढीपाडव्यादरम्यान एकाच दिवसात 101 फ्रँचायझी लॉन्च करणे, प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते उत्पादन लॉन्चच्या 7व्या टप्प्याचं अनावरण करणे, महिला दिनी 400 अधिक महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे इत्यादीसारख्या अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत। त्याचा प्रभाव सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्सपर्यंत आहे, जे त्यांच्या कार्याने प्रेरित होत आहेत। अर्जुन देशपांडे यांच्या प्रयत्नामुळे आता IIT दिल्ली, IIT मुंबई, CPHI, ब्लॅक बुक जर्मनी आणि इतर अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रेरक वक्ता म्हणून ओळख आणि आमंत्रण मिळालंय।
अर्जुन देशपांडे यांच्या दृष्टीने उद्योजकतेला विशेष स्थान आहे. सर्व स्तरातील लोकांना उद्योजक बनण्यासाठी आणि स्वतःचा फायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांचा विश्वास आहे. परवडणाऱ्या औषधांवर लक्ष केंद्रित करून जेनेरिक आधारने भारतीयांना कमीत कमी गुंतवणुकीसह उद्योजकांमध्ये येण्याची संधी दिली आहे. नोकरी शोधण्याऐवजी नोकरी प्रदाता बनण्याचं अर्जुनजीचं ध्येय केवळ आरोग्य सेवा प्रणालीतच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवत आहे. जेनेरिक आधाराच्या कामाच्या परिणाम शेजारील देशांमध्येही पोहोचलाय. त्यामुळे त्यांच्या मागणीत आता झपाट्याने वाढ झाली आहे. जेनेरिक आधार आपल्या देशाच्या मुळापर्यंत पोहोचत आहे जिथे आरोग्य सेवेची सर्वात जास्त गरज आहे. आरोग्य सेवेच्या परिस्थितीत सुधारणा करून दुर्गम भागातील लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याचं आमचं ध्येय आहे. एक दिवस लवकरच येईल जेव्हा आम्ही आपला देश महागड्या औषधमुक्त बनेल. भारत जेनेरिक आधाराद्वारे 130 कोटी भारतीयांना परवडणारी औषधे पुरवत आहे. श्री अर्जुन देशपांडे जेनेरिक आधारचे सीईओ आणि संस्थापक यावेळी बोलताना म्हणाले. मॅडम बरोबर 2 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये त्यांनी मला बोलून घेतलेलं आणि माझी भेट माझी झालेली आहे तेव्हा त्यांनी माझ्या कार्याबद्दल त्यांनी फेलिसिटेशन केलेलं या कार्याबद्दल जी आपण जनतेक आता पूर्ण देशभरामध्ये काम करतोय. आणि त्याच्यानंतर अराऊंड 1 महिन्यापूर्वी जी आपल्या बालासोरला ओडिसामध्ये जे ट्रेनची दुखद घटना जी आपल्या समोर आली तेव्हा म्हणजे पूर्ण देशभरामध्ये एक आवाज उचललेला की म्हणजे तिथे जे लोकल फॅसिलिटीज हॉस्पिटलच्या त्या फार्मासी असेल मेडिसिन्स असेल ते त्या छोट्या गावामध्ये अवेलेबल नव्हते. तर आपण इमिजिएटली जसं आपण इथे जसं एक स्टोअर होता इथे आपण इनॉग्रेट केलं तसेच बालासोरमध्ये एवढ्या छोट्याच्या ओडिसामध्ये गावामध्ये आपण ऑलरेडी प्रेझेंट होतो. तिथे आपले 4 पेक्षा जास्ती आपल्या फ्रँचायसी तिथे उपलब्ध होते. आपण त्यांच्या आणि आपल्या डायरेक्ट टीमच्या माध्यमातून 50+ फार्मासिस्ट तिथे बालासोरमध्ये पाठवले. लोकांना तिथे आपण मेडिसिन फॅसिलिटी सगळ्या प्रोव्हाइड केल्या. आपण फ्रीमध्ये जे आहेत फ्रीमध्ये एकदम औषधं प्रोव्हाइड केली आणि तिकडे लोकांना त्याचा खरा फायदा झाला आणि ते राष्ट्रपतीपर्यंत पण ती गोष्ट पोचली. 21 वर्ष वयामध्ये आपण एवढी मोठी मदत मी केली आणि तेव्हा महाराष्ट्र दौऱ्यामध्ये त्यांनी मला बोलून घेतलं आणि त्या गोष्टीची देखील दखल घेतली. तर मला वाटते की आपण जेव्हा आपण देशाकरता काम करत असतो लोक आपल्या नोटीस करत असतात काम करत राहायला पाहिजे आणि त्याच गोष्टीने आपण पुढे जातो. म्हणजे आता आपण डोंबिवलीमध्ये ओपनिंग करून आलो जनतेक आधार स्टोअरचं. आता आपण कल्याणमध्ये जे आहे आनंद नायक जी जे आहे त्यांनी जे आता इथे नवीन रिटेल स्टोअर जनतेक आधारची फ्रँचायसीच्या माध्यमातून जे सुरू केले मला वाटते जनतेक आधार पूर्ण दिवसेंदिवस जसं तुम्ही म्हणालात एक्सपँड पूर्ण देशभरामध्ये होत चाललं आहे. कारण की काळाची गरज आहे की मेडिसिन्स सर्वसामान्य जनतेला ते त्यांच्या खिशाला परवडणारे असले पाहिजे आणि मेडिसिन्स आपण जे करतो आहे लोकांपर्यंत पोहोचवतो अप टू 80% कमी दरामध्ये. मेडिसिनची क्वालिटी तीच असते मेडिसिन्स तेच असतात. फक्त काय होतं मॅन्युफॅक्चरिंग MNC कंपनीज काय करतात त्यांचं नाव लावतात मेडिसिन्सवरती आणि 100 रुपयाची कॉस्ट जी असते मेडिसिनची ती लोकांपर्यंत पोहोचताना 1000 रुपये होते. आपण आता सेम क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स आपण आता आपल्या जनरिक आधारच्या फ्रँचायसीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि जनतेला याचा खूप मोठा लाभ म्हणजे 10-10 हजार रुपयांचं जे बिल आहे मेडिसिनचं. आता मी एका आजोबांना आपल्या जे दुसरं स्टोअर होती ते इनॉग्रेशन झालेले आजोबा आलेले त्यांचं मेडिसिनचं बिल ते म्हणाले ते आता औषधं घ्यायला आले तिथे 7 हजार रुपयांचं महिन्याचं बिल येत होतं ते आता येते फक्त आणि फक्त 2500 रुपये. तर मला वाटते कुठे ना कुठेतरी लोकांना एक खरा आधार हा जनरिक आधारच्या माध्यमातून मिळत चालल्या पुरा देशभरामध्ये आणि ही गोष्ट अजून आपण पुढे राहूया. म्हणजे जसं सरांनी पण सांगितलं आहे आणि मी खूप बघितलं त्याच्यात आपण महागड औषध जेवढी आहे बेस्ट क्वालिटी औषध आपण कमीत कमी जे माणसाच्या पॉकेटाला पुरवेल त्या पद्धतीने याची कॉस्ट असते. त्याचप्रमाणे याची जी प्रामाणिकता असते ती उच्च दर्जाची असते. जेव्हा ह्यांची मला माहीत पाहिजे त्यानंतर मी जनतेकमध्ये काम करायचं असं ठरवलेलं. पण जनतेक आधार का तर जनतेक आधार ह्यासाठी की अर्जुन देशपांडे सरांची जेव्हा मी बाकी डिटेल्स वाचला तर हे जेव्हा टाटासारखे जर ह्या विजनवर इन्क्लाईन झाले असून आणि त्यांची फंडिंग आपल्या प्रॉडक्टमध्ये कंपनीमध्ये आहे तर टाटा इज अ लेगसी ऑफ ट्रस्ट. तर जिथं ट्रस्ट आहे तर तिथं आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि काय तर म्हणताना आपल्याजवळ एक आत्मविश्वास असतो की आपण जे काही विकून राहिला आहे किंवा घेऊन राहिला आहे ती उच्च दर्जाची असते त्याचबरोबर स्वस्त तर असलेच असते. तर त्यासाठी मी मग म्हणजे जनरिक मेडिसिन्समध्ये आला आणि त्यामध्येही जनरिक आधार मी त्यासाठीच निवडला. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320